करवीर तालुक्यातील सादळे येथील गावात एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर तीन पाणी जुगाराड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री उशिरा विनोद डकरे यांच्या मालकीच्या सिल्वर व्हॅली लॉजिंग हॉटेलवर सुरू असलेल्या जुगाराड्ड्यावर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी बेकायदेशीर तीन पाणी जुगार खेळणाऱ्या 13 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून सूरज साखरे आणि जयदीप अतिग्रे या संशयित दोन आरोपींनी कारवाई दरम्यान पळ काढल्यानं फरारी झाले आहेत. तर विनोद डकरे, अमोल कुदळे, प्रकाश पाटील, ऋषिकेश पोवार, प्रकाश पाटील, रणजित पाटील, तानाजी जाधव, समाधान गुरव, रवींद्र पाटील, तानाजी विटेकर, महेश चौगुले, सागर पाटील आणि परशुराम कांबळे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 1,35,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात संशयित आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित, अनिल पास्ते, संतोष पाटील, आनंद निगडे, सुजय दावणे, महेश गवळी, विठ्ठल मणेकरी आणि वैशाली पाटील यांनी केली आहे.